जय महाराष्ट्र, नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाविषयी 2023 मधील नवीन अपडेट, अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाचे कामकाज कुठंपर्यंत आलं आहे याविषयी संपूर्ण विस्तारात माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. अहमदनगर बीड परळी प्रस्तावित रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा रेल्वेमार्ग मागील 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वेची डायरेक्ट सुविधा नसल्याने बीड जिल्हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे राहिला आहे. 1980 मध्ये स्व केशरकाकू क्षीरसागर या खासदार झाल्या. बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारिक आणि शैक्षणिक विकासासाठी नगर बीड परळी हा रेल्वेमार्ग होणे गरजेचे असल्याची बाब त्यांनी पटवून देत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यानंतर नगर, आष्टी, जामखेड, पाटोडा, केज, अंबाजोगाई, परळी असा रेल्वेमार्गाचा प्रस्ताव पुढे आला. मात्र यात बीडचा नामोल्लेख नसल्याने स्व केशरकाकू यांनी अहमदनगर बीड परळी हा प्रस्ताव पुढे दाखल केला. पुढे 1995 मध्ये नगर बीड परळी रेल्वेमार्गाला मंजुरी मिळून तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कालमाडी यांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेमार्गाचे भूमिपूजन बीडमध्ये झाले. नगर बीड परळी हा 261 किलोमीटरचा रेल्वेमार्ग असून नवीन ब्रॉडगेज लाईन रेल्वेमार्ग आहे. आतापर्यंत अहमदनगर ते आष्टी या 66 किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 195 किलोमीटर आष्टी ते परळी या रेल्वेमार्गाचे काम होणे बाकी आहे. 1995 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 354 कोटी इतकी होती. 2012 मध्ये प्रकल्पाची किंमत 2800 कोटींवर गेली. आता या रेल्वेची 2023 मधील सुधारित किंमत 4805 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये 50% वाटा केंद्र सरकारचा असणार आहे तर 50% वाटा राज्य सरकारचा असणार आहे. नगर बीड परळी रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे जर घटक पाहिले तर बीड ते परळी 195 किलोमीटरचे काम सध्या वेगात चालू असून या रेल्वेमार्गावर 47 महत्त्वाचे पूल, 74 छोटे पूल, 52 रेल्वे ओव्हरब्रिज, 24 रेल्वे अंडरब्रिज आहेत आणि 17 स्टेशनच्या इमारतींचे काम चालू असून पूर्ण रेल्वेमार्गाच्या कामासाठी 1825 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. त्यापैकी 1634 हेक्टरचे भूसंपादन पूर्णतः पूर्ण झाले आहे. 191 हेक्टर भूसंपादन बाकी आहे. अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गावर जवळपास 23 स्टेशनची आखणी करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदनगर, नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, किनी, बावी, अमळनेर, जाटनांदूर, इगनवाडी, रायमोह, राजुरी, बीड, मौज, घाटसावळी, वडवणी, तळेगाव, जवळा, शिरसाळा, टोकेवाडी आणि परळी हे 23 स्टेशन असणार आहेत. या 23 स्टेशनची आखणी नगर बीड रेल्वेमार्गावर करण्यात आली आहे. नगर बीड रेल्वेमार्गाची सध्याची स्थिती जर पाहिली तर बीड येथे रेल्वे स्टेशनसाठी इमारत बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे ट्रॅक बसवण्याचे काम सुरू आहे आणि बीडमधील बिंदुसरा नदीवरील पुलाचे काम 90% पूर्ण झाले आहे. बीडच्या पुढे अमळनेरच्या दिशेने रेल्वे ट्रॅक आणि ब्लास्ट टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच बीडमध्ये अतिरिक्त भूसंपादन चालू असताना जाटनांदूर आणि पोखरी येथे जमिनीचा वाद सुरू झाला आहे. 8 हेक्टर क्षेत्रासाठी जवळपास भूसंपादन पूर्णतः थांबले आहे. आणि मित्रांनो, नुकतीच अहमदनगर ते आष्टी या 66 किलोमीटर अंतरादरम्यान डिसेंबर 2022 मध्ये डेमो गाडी सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वेगाडी जवळपास 6 स्थानकावर थांबते. या दरम्यान ही गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा आणि आष्टी या रेल्वे स्थानकावर थांबते. या रेल्वेगाडीचे भाडे जवळपास 30 रुपये इतके आहे. तर मित्रांनो, अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गाविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा. नांदेड बीदर रेल्वेमार्गाविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर उजव्या बाजूचा व्हिडिओ नक्की पहा. अधिक माहितीसाठी माहितीपरवास.com या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.